खरेदी यात्रा म्हणजे ठाणेकर नागरिकांना खरेदीसाठीची उत्तम पर्वणी. खरेदी यात्राच्या प्रदर्शनाचं ठाणेकर नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये वाट बघत असतात. हे प्रदर्शन ठाणेकरांसाठी पुन्हा एकदा आलं आहे. 22 ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये खरेदी यात्राचा हा शॉपिंग फेस्टिवल गडकरी रंगातून समोरील शिवसमर्थ शाळेच्या पटांगणामध्ये असणार आहे. आज महापौर श्री नरेश म्हस्के आणि श्री उल्हास प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. विविध प्रकारच्या वस्तू, कपडे, ड्रेस मटेरियल, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, फर्निचर, लहान मुलांचे कपडे, साड्या, अगरबत्ती आणि अनेक पदार्थांचं या ठिकाणी रेलसेल असणार आहे. महापौर श्री नरेश म्हस्के यांनी आज या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. अशा प्रकारच्या प्रदर्शनांच्या माध्यमातून उद्योजक घडत असतात, त्यामुळे या प्रदर्शनांचं अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं यावेळेस महापौर श्री नरेश म्हस्के यांनी सांगितलं. खरेदी यात्रा हा भव्य दिव्य असा कार्यक्रम, भव्य दिव्य ही यात्रा प्रदर्शन विक्री हनुमान व्यायामशाळेच्या ग्राउंडवर गडकी रंगायतांच्या समोर या ठिकाणी ठेवलेली आहे. आज त्यांचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे. मी पाहिलं गृहोपयोगी वस्तू, पदार्थ, खाद्यपदार्थ आहेत, अगदी फर्निचरपासून वॉटर प्युरिफायरपासून ते औषधांपर्यंत अशा सर्व वस्तूंचं स्पेशल काही विक्रेते आहेत, त्यांना या ठिकाणी बोलावून की जे रेग्युलर दुकानामध्ये तुम्हाला मिळत नाही असं एक छानसं असं प्रदर्शन आणि विक्री केंद्र या ठिकाणी भरवलेलं आहे. आपण त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्या एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि ह्या इव्हेंट्स कंपनीला मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. प्रत्येक स्टॉल असा आहे की तो खूप लांब आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारची गर्दी जरी झाली तरी सोशल डिस्टन्सिंग वगैरेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुरेख नियंत्रण केलेलं आहे. दुसरं म्हणजे स्टॉल बघताना उद्योजक कसे तयार होतात, उद्योजिका तयार कशा होतात याचं उत्कृष्ट उदाहरण जर आपण तिथे पाहिलं तर अनेक छोटे छोटे उद्योजक तयार होतात. महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योजक आहेत पण त्यांना पुढे त्यांच्या कलेचा वाव मिळत नाही आणि कलेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येकाने हे एक्झिबिशन पाहावं, त्यांना उत्तेजन द्यावं अशा दृष्टिकोनातूनच आत्ताचं हे खरेदी यात्राचं वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. उद्घाटन समयी समर्थ सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री संजीव हजारे हे देखील उपस्थित होते. यावेळेस श्री संजीव हजारे यांनी देखील या प्रदर्शनाच्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं. गार्गी भंडारी या क्षेत्रातल्या नामवंत व्यक्ती आहेत आणि अनुभवी आहेत आणि दरवर्षी काही वर्षांनी एक्झिबिशन आता मध्ये करोनामुळे झालं नव्हतं पण करोनाच्या सावट जाण्यासाठी या एक्झिबिशनचा निश्चित चांगला उपयोग होईल आणि करोनाच्या सगळे जे निर्बंध आहेत, शासकीय आदेश आहेत, त्याप्रमाणे सगळं सांभाळून हे एक्झिबिशन आयोजित करण्यात आलेलं आहे. दिनांक 22 ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये खरेदी यात्राचं हे प्रदर्शन ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलं आहे. जास्तीत जास्त ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन या प्रदर्शनाच्या आयोजक गार्गी भंडारे यांनी केलं आहे. 22 ते 26 डिसेंबर या 5 दिवसाच्या कालावधीत ठाण्याच्या गडकरी रंगायतींच्या समोर तलावपालीला असणाऱ्या हनुमान व्यायामशाळा या मोठ्या ग्राउंडमध्ये खरेदी यात्रा हे प्रदर्शन आपण घेऊन आलेलो आहोत. अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकॉर, गृहोपयोगी वस्तू, फॅशन, हँडीक्राफ्ट, हँडलूम या सगळ्यांची रेलचेल असलेल्या या प्रदर्शनामध्ये 10,000 जास्त प्रॉडक्ट्सची रेंज घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राममारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल राममारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. आली आली लग्न सराई, सुरू झाली लगीन घाई, मग चिंता कशाला, अधिराज आहे नाही. अधिराज बुटीक ब्रायडल वेअरसाठी ठाणे शहरातील अग्रगण्य नाव अधिराज बुटीक. इथे आहेत लग्न समारंभासाठी कुशल कारागिरांनी तयार केलेल्या उत्तम उत्तम साड्या, घागरा चोली यासारख्या
ब्रायडल वेअरच्या असंख्य असंख्य व्हरायटीज, आणखीही बरंच काही। लग्नाची खरेदी अधिराज बुटीकमध्येच करायची। अधिराज बुटीक, शॉप नंबर 6, अनन्या बिल्डिंग, घंटाळी मंदिर रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 7419853322। अधिराज बुटीक। नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। मूळ व्याध फगंदरवर अद्भुत क्षारसत्र चिकित्सा या विषयावर बातचीत करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे। गेल्या काही वर्षांमध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे मूळ व्याध आणि फगंदर हा आजार आता अतिशय कॉमन होत चालला आहे। मात्र कॉमन जरी असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणं योग्य नाही। मूळ व्याध आणि भगंदरसाठी डॉक्टर विवेक लोळगे यांनी स्वतः संशोधित केलेली क्षारसूत्र चिकित्सा ही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अतिशय लोकप्रिय आहे। या चिकित्सेच्या माध्यमातून आजवर डॉक्टर विवेक लोळगे यांनी हजारो रुग्णांना बरं केलेलं आहे। नेमकी ही क्षारसूत्र चिकित्सा नेमकी काय आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्यावर डॉक्टर विवेक लोळगे आहेत। सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत। माझा पहिला प्रश्न आहे, ही अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा नेमकी काय आहे, ती कशा पद्धतीने काम करते? सुश्रुत काळापासून चालत आलेली क्षारसूत्र चिकित्सा, त्याच्यावरती मी संशोधन केलेलं आहे। त्या क्षारसूत्राच्या ऐवजी आम्ही वेगळ्या प्रकारचा एक फायबर वापरतो आणि औषधं संपूर्णपणे आम्ही बनवलेली आणि त्या औषधांचा लेप या फायबरवरती लावला जातो। त्याच्यावरती आम्ही ओझोन सोडतो, ऑक्सिजनचं कन्व्हर्शन झालेलं ओझोन हे अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे। गेलेल्या डेड टिश्यू झालेल्या सर्व डेड टिश्यूंना पूर्ववत कार्यवत करण्यासाठी ह्या ओझोनचा उपयोग होतो। हे ओझोन क्षारसूत्र आम्ही अतिशय मोठे मोठे मूळव्याधीचे कोंब जे बाहेर आलेले आहेत त्याच्यासाठी हे वापरतो। फिश्युला ज्या कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत त्यासाठी वापरतो। मूळव्याध म्हणजे संपूर्ण उदद्वारातून मांस आलेलं बाहेर आलेलं मांस हे याच्यावरती कापण्याच्या ऐवजी आम्ही त्याच्यावरती हे क्षारसूत्र बंधन करतो। मूळव्याध जर आपण कापली किंवा शस्त्रक्रिया केली तर त्या शस्त्रक्रियेमध्ये तुम्हाला रिकरन्स बघायला मिळतो। कापताना आतमधलं इंटरनल स्फिंक्टर कट होतं, इंटरनल स्फिंक्टर कट झाल्यामुळे त्या रुग्णाचा शौचावरचा कंट्रोल जातो। ज्या रुग्णाला रक्तस्राव होतो त्याला सलाईनच्या बाटल्या लावा लागतात, स्पायनल ॲनॅसिसिया द्यावा लागतो आणि स्पायनल ॲनॅसिसिया द्यायला लागल्यामुळे त्या रुग्णाला 2 दिवस ॲडमिट व्हायला लागतं। याच्या पूर्णपणे विरुद्ध असलेली ही आमची ओझोन क्षारसूत्र चिकित्सा ही या रुग्णाला फक्त 5 मिनिटांमध्ये प्रोसेस कम्प्लीट होऊन तो चालत घरी जाऊ शकतो। रुग्णाचे जे मूळव्याधीचे मोठे मोठे कोंब बाहेर आलेले आहेत त्याच्यावरती आम्ही हे सूत्र नुसतं गुंडाळून ठेवतो, चिकटवतो आणि हे चिकटवल्यानंतर त्याचा वरचा भाग संपूर्णपणे आपसून सुकून गळून जातो। सुकून जातो त्यामुळे परत येण्याचे 1% पण चान्स राहत नाही, कापत नाही, त्यामुळे रक्तस्रावाचा एक थेंबसुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही। रक्तस्राव होत नाही त्यामुळे त्या रुग्णाला रक्ताची बाटली, सलाईनची बाटली काहीही लावायची गरज पडत नाही। बरं, ही प्रोसेस तिन्ही मूळव्याधींवरती एका 5 मिनिटांमध्ये तिन्ही मूळव्याधीवरती हे आमचे सूत्र बांधून झाले किंवा 5 मिनिटांमध्ये रुग्णाचं काम संपतं, तो चालत उतरून खाली उतरतो। त्यामुळे फक्त लोकल ॲनॅस्थिसिया म्हणजे तेवढं स्थानीय बद्धीकरण हे करून आपल्याला रुग्णाला ती चिकित्सा करता येते। सर, तुम्ही आत्ता जी माहिती दिली ती अतिशय उत्तम आहे, पण मला सांगा की या आपल्या प्रोसिजरनंतर मूळव्याधचा किंवा भगंदरचा पुनरुद्भव होतो का, काय सांगाल? पुनरुद्भव होत नाही तेच मी आत्ता सांगितलं की आपण कोणत्याही प्रकारचे कट्स घेत नाहीत। कापलं, केस कापले, नखं कापले, झाडं कापले का वाढतात हा नैसर्गिक नियम आहे। त्यामुळे कोणी कापले, लोखंडाच्या कात्रीने कापले का सुरेच्या सोन्याच्या कात्रीने कापले ते महत्त्वाचं नाही, कोणत्या सर्जनने ऑपरेशन केलं ते महत्त्वाचं नाही, परंतु कापण्याची प्रोसेस आपल्या प्रोसेसमध्ये नाही। आपण ते मुळापासून सुकवतो आहे। हे जे क्षार आहेत, ओझोन आहे, ह्या ओझोन क्षार असल्यामुळे ते जागीत जळून जातं, सुकून जातं
आणि कोणत्याही प्रकारचं आपण कापून हातात देत नसल्यामुळे रुग्णाला त्याचं भय वाटण्याचे काही कारण नाही, कोणत्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नसतं की ते मुळापासून जात असल्यामुळे रिकरन्स 0% आहे. आणि मग त्या रुग्णाने किती मिरच्या खाल्ल्या किंवा नॉनव्हेज खाल्लं तरी परत उद्भवेल अशी भीती कोणाला वाटण्याची गरज नाही. आणि हे ओझोन क्षारसूत्र एवढं सेफ आहे की हे कोणत्याही डायबिटीसच्या पेशंटला, कोणत्याही हार्टच्या पेशंटला आणि किंवा गर्भवती स्त्रियांना सुद्धा आपण हे करू शकतो. एवढं हे सुरक्षित आहे कारण याच्यामध्ये आपण जखम करत नसल्यामुळे डायबिटीसच्या रुग्णाला जखम चिघळेल ही भीती वाटण्याचं कारण नाही. हे इतकं सोपं आहे की प्रेग्नन्सीमध्ये इतर कोणी डॉक्टर त्याला हात लावायलाही घाबरतात, परंतु आपल्याला नुसतं मलम लावतो त्याप्रमाणे हे चिकटवतोय. त्यामुळे हे इतकं सोप्या पद्धतीने त्या महिलांना सुद्धा आपण आधार त्यांना देऊ शकतो. तसेच हार्टच्या पेशंटना आपण जनरल अनेस्थेसिया स्पायनल अनेस्थेसिया देत नाही आहे, त्यामुळे त्यांना हार्टसाठी कोणत्याही प्रकारच्या विशेष स्पेशल प्रिकॉशन घेण्याची गरज पडत नाही. असं हे आपलं जे ओझोन क्षारसूत्र विदाउट रिकरन्स कोणताही पुनरुद्भव न होणारं खात्रीचं उपाय आहे. आत्ता आपल्याबरोबर डॉक्टर लीनता लोळगे या देखील आहेत. महाराष्ट्रामध्ये ओझोनचा प्रभावीपणे वापर करणारे जे काही मोजके चिकित्सक आहेत त्यापैकी एक आहे डॉक्टर लीनता लोळगे. मॅडम, मला सांगा की ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सेमध्ये आपण ओझोनचा वापर नेमका कशा पद्धतीने करता, यामुळे मूळव्याच्या रुग्णांना कशा पद्धतीने फायदा होतो, काय सांगाल? ओझोन म्हणजे आपण जो मेडिसिनमध्ये ऑक्सिजन वापरतो त्या ऑक्सिजनचा हा ॲक्टिव्ह फॉर्म आहे. ऑक्सिजन जसं आपण रेग्युलर श्वास घेतो सोडतो त्याच्यामध्ये त्याचे आपल्याला काही साईड इफेक्ट्स नाही आहेत, मग ते ओझोन जो आहे तो आणखीन ॲक्टिव्ह रूपात असल्यामुळे त्याचे फायदे हे आपल्याला जास्त मिळतात. त्या ओझोनचा उपयोग आपण क्षारसूत्रामध्ये करतो त्याच्यामुळे काय होतं, क्षारसूत्र हे स्टरलाईज होतं त्याच्यामुळे इन्फेक्शन होत नाही. कोणतंही इन्फेक्शन असेल तर ते स्क्रॅपआउट केलं जातं. गँग्रेनस पार्ट असेल कोणताही तो खराब झालेला असेल तर तो आपण क्लीन करत असतो, तर तो आपोआप ह्या क्षारसूत्र चिकित्सेमध्ये ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सेमध्ये आपोआप क्लीन केला जातो. ॲट अ टाईम तो भरून येण्यासाठी त्याची मदत होते. ह्या क्षारसूत्र चिकित्सेचाच वापर आपण लेडीज पेशंटमध्ये रेक्टोव्हजायनल फिश्युला जो म्हटला जातो की ॲनसपासून म्हणजे शौचाच्या जागेपासून गर्भाशयाच्या पिशवीपर्यंत एक ट्रॅक गेलेला असतो तो एक प्रकारचा फिश्युला म्हणजे भगंदर असतो. त्याच्यामध्ये पेशंटला असं वाटत असतं की जर मी ऑपरेशन करून घेतलं तर ती जागा पूर्णपणे ओपन होईल आणि आपल्या पुढे जाऊन डिलिव्हरीसाठी किंवा आणखीन काही रोजच्या कामांसाठी त्याचा प्रॉब्लेम काही होऊ शकतो. तर तसं आपल्या ह्याच्यामध्ये हे ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा जी वापरतो त्याच्यामुळे पूर्णपणे जखम ओपन होत नाही. ॲट अ टाईम ती कटिंग होत आहे, ॲट अ टाईम ती भरून येते, त्यामुळे पेशंट सुखाने सगळी कामं करू शकतो, हिंडू फिरू शकतो, त्याला झोपून राहायची गरज नाही आहे. ही प्रोसिजर केल्यानंतर तो घरी गेल्यानंतर म्हणजे ती जर लेडीज पेशंट असेल तर ती घरातली सगळी कामं करू शकते, स्वयंपाक येते करू शकते, भाजी आणायला जाऊ शकते, सगळी कामं करू शकते, त्यामुळे तिला झोपून राहायची गरज नाही आहे. डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे यांच्याशी आपण आणखीही बातचीत करणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. शोभा मेडिको फ्लॅट 18% डिस्काउंट ऑन ब्रँडेड मेडिसिन्स. वी आर फर्स्ट इन महाराष्ट्र टू गिव्ह फ्लॅट 18% डिस्काउंट इन रिटेल आउटलेट्स, फ्री होम डिलिव्हरी अक्रॉस थाने, मुलुंड, कलवा, मुंब्रा, फुल्ली फंक्शनल आउटलेट्स. मेडिसिन्स, क्रिटिकल केअर, कॅन्सर मेडिसिन्स, सर्जिकल अँड बॉडी सपोर्ट, इंजेक्शन्स, डायपर्स, OT, ECG, इसेन्शियल्स अँड इन्सुलिन. कॉल शोभा मेडिको 9859861818. शोभा मेडिको. डॉक्टर लोळगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाकडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. डॉक्टर विवेक, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतो. मला सांगा की आपण एवढा प्रदीर्घ अनुभव आहे, जवळपास 45,000 जास्त शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत, मला सांगा की मूळव्याध आणि भगंदरमधल्या अनेक केसेस आजवर आपण हँडल केल्या असतील, त्यातल्या काही गुंतागुंतीच्या केसेसच्या संदर्भातले अनुभव सांगा. हां, मूळव्याध आणि भगंदरमध्ये प्रोलॅप्स जे पाईल्स बाहेर आलेले आहेत त्यांना बसणं कठीण होतं, ऑपरेशन करून त्यांना 4 दिवस ॲडमिट होणं कठीण जातं. अशा प्रकारचे बरेच रुग्ण येतात की डॉक्टर आता अंग सगळं बाहेर आले, आत्ताच्या आत्ता आम्हाला करा.
आणि हॉस्पिटलमध्ये हे करायला गेलं तर 24 तास आधी ॲडमिट करून नंतर ट्रीटमेंट केले जाते. पण आपल्याकडे ट्रीटमेंट पेशंट आजार असा सिरियस पेशंट आलेले माझ्याकडे आहेत त्यांना ताबडतोब चिकित्सा करून म्हणजे सूत्रबंधन करून जसं मला म्हणलं होतं त्याप्रमाणे त्यांना मी परत पाठवलेलं आहे आणि ते आनंदाने घरी गेलेले आहेत. फिस्टुलाच्या केसेसमध्ये पण टेस्टिक्युलर फिस्टुला म्हणजे मुळ सरणाच्या जागेतून टेस्टिसपर्यंत आतमध्ये होल पडलं तर ते होल टेस्टिक्युलर फिस्टुला ते सुद्धा आपल्या या सूत्रबंधनाने टेस्टिसना कोणताही धोका न पोचता किंवा ॲम्प्युट म्हणजे टेस्टिस काढून टाकायची वेळ आलेली असे पेशंट आले आहेत माझ्याकडे की अनेक होल्स पडले आणि टेस्टिस सेप्टिक झालं आहे आणि ते काढून टाकायला सांगितलेलं आहे. अशा रुग्णांना आपण हे ओझोन क्षारसूत्र देतो. त्याच्यामध्ये ओझोन असल्यामुळे ते जे निकामी झालेलं आहे गँग्रेनसारखं झालेलं आहे ते सुद्धा आपल्या क्षारसूत्राने क्लीन होतं आणि संपूर्णपणे बरे झालेले रुग्ण टेस्टिक्युलर फिस्टुलाचे मी पाहिलेले आहेत आणि मी ते व्यवस्थितपणे पार पाडलेले आहेत. सर आपण बऱ्याचदा बोलत असतो की ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया याबद्दल कन्फ्युजन असतं. मला सांगा प्रेक्षकांचं हे जे कन्फ्युजन आहे हे दूर करा. ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया यातला फरक काय? चिकित्सा आणि शस्त्रक्रिया शब्दामध्येच अर्थ आहे. शस्त्र वापरून जे करतात कात्री ब्लेड वापरतात ते शस्त्रक्रिया. आता हल्ली लेझर निघालंय, लेझर सुद्धा एक शस्त्रच आहे. कात्रीने कापण्याच्या ऐवजी लेझरने कापतात. लेझर चिकित्सा खूप फेमस आहे परंतु त्या लेझर चिकित्सेमध्ये सुद्धा स्टूल कंट्रोल जाण्याची जी भीती आहे इंटरनल स्फिंक्टर रप्चर झाल्यामुळे जे लेझरमुळे आणि कात्रीने ब्लेडने होतं ते इंटरनल स्फिंक्टर रप्चर त्याच्यामध्ये होतं. आपल्या प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारचं शस्त्र वापरलं जात नाही. याचा अर्थ मी काही ते बोटानी करतो असं नाही परंतु संपूर्ण शौचाच्या भागामध्ये फक्त आतमध्ये एका इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने हे सूत्र नुसतं आतमध्ये गुंडाळून चिकटवलं जातं. जसं बोट लावून मलम लावलं जाईल तशा प्रकारचं हे नुसतं चिकटवलं जातं. फिस्टुलाच्या ट्रॅकमध्ये कोणत्याही प्रकारचं कात्र्या ब्लेड न वापरता त्याच्यामध्ये आपण जसं स्वीट दोरा होतो तशा प्रकारे या ट्रॅकमध्ये आम्ही हा दोरा टाकतो आणि तो चिकटवून बांधून ठेवला जातो. त्यामुळे हे शस्त्रक्रिया आणि चिकित्सा हा मध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. शस्त्रक्रियेमध्ये तुम्हाला 24 तास ॲडमिट होणं आवश्यक असतं कारण स्पायनल ॲनेस्थेसिया जनरल ॲनेस्थेसिया असतो. आपल्या प्रोसेसमध्ये फक्त लोकल ॲनेस्थेसिया दात काढताना जसं लोकल ॲनेस्थेसिया देतात तसाच प्रकारचा लोकल ॲनेस्थेसिया आहे कारण माझ्या प्रोसेसला फक्त 4 ते 5 मिनटं लागतात. शस्त्रक्रियेमध्ये 35 ते 40 मिनटं लागतात आणि आपली प्रोसेस 5 मिनटामध्ये कम्प्लीट होऊन जाते. डॉक्टर लिनता, मी पुन्हा एक प्रश्न आपल्याकडे घेऊन येत आहे. पायलोनिडल सायनसमध्ये ओझोनचा प्रभावीपणे वापर होत असतो, नेमका पायलोनिडल सायनसमध्ये हा वापर कशा पद्धतीने होतो काय सांगाल? पहिल्यांदा आपण पायलोनिडल सायनस म्हणजे काय ते बघूयात. पायलोनिडल सायनस म्हणजे पाठीच्या मणक्यावरती एक प्रकारचं होल असतं, ते केसाच्या पुंजक्यांमुळे आतमध्ये अडकलेले असतात आणि त्याचं कनेक्शन हे शौचाच्या जागेला असतं. तिथे हा मांसल भाग फार कमी प्रमाणात असतो. आधुनिक शास्त्राप्रमाणे रॉम्बॉइड फ्लॅप किंवा झेड प्लास्टी असे मोठ्या मोठ्या प्लॅस्टिक सर्जरी केल्या जातात पण तिथे मांसल भाग कमी असल्यामुळे त्या जखमा लवकर भरून येत नाहीत. त्याच्यामध्ये आपण ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा केल्यामुळे पेशंटला झोपून राहायला लागणार नाही आहे आणि तो भाग लगेचच भरून येतो. आपल्याकडे येणारे पेशंट दुसरीकडे 2 ऑपरेशन केलेलं आहे, 3 ऑपरेशन केलेलं आहे असे पेशंट जे येतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे रिझल्ट्स खूप चांगले मिळतात आणि ह्याच्यामध्ये रिकरन्स नाही आहे, वेदना नाही आहे, त्याच्यामध्ये सूज आलेली नसते, ब्लीडिंग होत नाही आहे. हे त्याचे फायदे जास्त प्रमाणात आहेत. मग मॅडम, यालाच जोडून माझा पुढचा प्रश्न आहे की पायलोनिडल सायनस आणि फिस्टुला यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते का, काय सांगाल? म्हणजे मूळव्याधीमुळे कॅन्सर होईलच असं हे नाही आहे पण त्याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणजे शौचाच्या ठिकाणावरनं जर रक्त पडत आहे तर ते कशामुळे रक्त पडत आहे, ते मूळव्याधीमुळे पडत आहे का कॅन्सरमुळे पडत आहे याचं योग्य निदान करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी योग्य त्या डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि योग्य ती ट्रीटमेंट केली पाहिजे. घाबरून घरात बसून त्याचा उपयोग काहीही होत नाही आहे पण दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. होईलच असं आपण म्हणू शकत नाही आहे. आणि समज असे असतात की लोकांना वाटतं की मूळव्याधीचे कोंब हाताला लागले पाहिजेत किंवा रक्तच पडायला पाहिजे, तर तसं नाही आहे. काहींच्या नुसतं पोटात दुखत असतं किंवा गॅसेस होतात, ॲसिडिटी होते, ढेकरा येतात आणि काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात पण शौचाच्या ठिकाणचं ते चेकअप करून घेत नाहीत किंवा त्याचं निदान करून घेत नाहीत आणि ट्रीटमेंट करत नाही आहे. तर आपल्याला काही त्रास होत असेल तर योग्य त्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही निदान करून घ्या आणि ट्रीटमेंट करून घ्या. सर, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की एक अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचं हॉस्पिटल आपलं आहे, या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य काय,
काय सांगाल? ह्या हॉस्पिटलचं हॉस्पिटल म्हटल्यानंतर रुग्णांच्या समोर सलाईनच्या बाटल्या, ऑक्सिजनचा सिलेंडर, तोंडाला मास्क, बेटर सगळे वॉर्ड बॉय फिरतायत आणि असं मोठं चित्र असतं आणि संपूर्ण हॉस्पिटलचा स्मेल वेगळा असतो. पण माझं हॉस्पिटल हे एक मोठं फाईव्ह स्टार घरासारखं आहे, फाईव्ह स्टार हॉटेलसारखं आहे. आणि या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कुठेही सलाईनच्या बाटल्या, रक्ताच्या बाटल्या लटकवलेल्या नाहीत. रुग्णाला स्ट्रेचरवरून आणलं जात नाही, रुग्ण ऑपरेशन थिएटरमधून चालत घरी जातो आणि संपूर्णपणे फाईव्ह स्टारमध्ये आल्यासारखं घरगुती वातावरण असतं. त्यामुळे रुग्णालय असं वाटतच नाही त्याला. म्हणून मी याला रुग्णालय न म्हणता एक आपलं मोठं फाईव्ह स्टार हॉटेल आहे की याच्यामध्ये फक्त आपण मलम चिकटवायचं, दोरा चिकटवायचं आणि चालत घरी जायचं. तिथे हे रुग्ण आनंदाने ब्रेकफास्ट करतात, खातात, मिरच्या खातात, काहीही खातात आणि आनंदाने जातात. त्यांना कोणतंही बंधन सांगितलं जात नाही की तुम्ही उपाशी राहा, ॲनेस्थेसिया उतरस्त तुम्हाला त्रास होईल, असं काहीही बंधन आपल्या प्रोसेसमध्ये नाही. त्यामुळे हॉस्पिटल हे अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतामध्ये हे फाईव्ह स्टार हॉटेलसारखं आहे. तिथे शस्त्रक्रिया असं कोणाला वाटणार पण नाही की रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आल्याचा फिलिंग होत नाही. तर हे होते डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे. आज उद्योग वर्तमान या आपल्या खास कार्यक्रमामध्ये बातचीत करण्यासाठी ते आपल्याकडे आले होते. डॉक्टर लीनता आणि डॉक्टर विवेक लोळगे आपण इथे आलात, धन्यवाद. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्या? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याच तर मतदार यादीत नावच नाहीये. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशाने? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर
फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा.